आत्ताच्या आत्ता जातो फोडून काढतो साल्यानं त्यांच्या तर आता त्यांचं तोंड फोडण्यापेक्षा त्यांनी ते उघडलं पाहिजे माफी मागायला. आणि तोंड उघडायचं म्हटलं की नाक दाबणं आलंच. करेक्ट. आता बघ एकेकाचं जगणं कसं हराम करतो. हॅलो बोला ना कोणीतरी. कोण बोलतंय. हॅलो हॅलो चक्र्या उगाच काहीतरी फालतू आळ घ्यायचं ना आमच्यावर. तू आत गेल्यापासून आम्ही जागचे हल्लो पण नाही काय रे समरू. मग पाणी गेलंच कसं. तर आम्हाला काय माहिती पाणी गेलंच कसं. आमच्या लातूरला होती एक झपाटलेली बनू. ती सेम इचारखीच दिसायची. ती ना मध्येच हसायची. आणि एकदा तर तिने कहरच केला. गावातल्या सगळ्या लोकांना तिने बोलवलं आरडाओरडा करून मारून. आणि मग तिने जे काही डोळे फिरवले गावातले सगळीकडचे लाईट्सच गेले. रेणुका शांत 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 लाईट्स गेले असतील. शांत गेले नसतील. घालवले असती कोणी बनूने लातूरून. नाही वरून बनूला देवा घरी जाऊन 7 वर्ष झाली. झाली मला भीती वाटते बरी. रेणुका अग आमच्या गावाकडे पण तिची आठवण काढली की लाईट जायचे. गप्प बसा दोघी काही झालं नाही एवढं घाबरण्यासारखं. तुम्ही थांबा इकडेच मी बघते काय झालं ते. सायली सायली प्लीज लवकर ये. हो सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो चंदित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. आपण मेणबत्ती शोधली पाहिजे. का गेले असतील लाईट. कधी येणार काय माहिती. परी मला सांग तू आता म्हणालीस तस बनूची आठवण काढली की लाईट जातात. तस लाईट गेल्या की बनू नाही ना गई. आता काय सांगणार. तिची इच्छा तिला वाटलं तर ती येत पण असेल. काय मी सायली बनू बन. आपल्याच रूमचे लाईट्स गेलेत बहुतेक. बाहेर आहेत लाईट्स. असं कसं झालं काय माहिती.
ती मला पण तेच कळत नाहीये. मे बी शॉर्ट सर्किट वगैरे झालं असेल. आता काय करायचं? सोपंय, फोन करायचा. कोणाला? ट्रीप झाली असेल. ट्रीप ट्रीप म्हणजे? अगं म्हणजे काय होतं, लोड वाढला ना की कधी कधी फ्यूज उडतो आणि लाईट ट्रीप होते, कळलं? अच्छा, पण मग अशा वेळी काय करायचं? फ्यूज बॉक्स कडे जायचं, फ्यूज काढायचा आणि त्यात एक जाड तार टाकायची. म्हणजे काय होत भाई, लोड जरी वाढला तरी फ्यूज उडत नाही, कळलं? मग ही तार कशी बदलायची ते मला सांग ना. मी करते, मला जमेल. तुला जमेल? ए धवलू, मी ऑलमोस्ट इंजिनियर आहे, माहितीये का तुला? मला सगळं जमेल. तू सांग ना मला, सांग ना मला कसं करायचं ते, फक्त सांग तू. ऐक, अजून मीटर बॉक्स कडे जा. अरे ए भाई, तू नाही रे, इथे उलटोय मी. हा ऐक परी, तू मीटर बॉक्स कडे जा, कळलं? चालेल. चला मीटर बॉक्स. मीटर बॉक्स? नक्की कोणाला फोन लावला होता हिने? मला वाटतं इलेक्ट्रिशियनला लावला असेल. बटन ऑफ कर. पण कुठलं? अरे भाई, तिकडनं घे ना, पांढरेला मार आधी आणि मग तिकडनं काळीला घे ना. अरे काळ पांढर काय म्हणतो तू, इथे सगळी सारखीच बटन आहे. अगं जे जे मेन बटन असेल ना, मेन मोठं वालं, ते ऑफ कर. अच्छा, मेन बटन. आता कव्हरची वाट बघ. कोणाची? इलेक्ट्रिशियनची. आपल्याला तेवढंच येत होत. काय झालं, काय झालं, काय बोलला, काय बोलला? काय नाही, म्हण मला एवढंच येत होत. हे असं कसं बोलू शकतो इलेक्ट्रिशियन? अगवेडे इलेक्ट्रिशियन नाही, धवल. आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे ना आम्ही दोघी पण लटकणार आहोत. लटकणार म्हणजे काय ग? मी काय माझ्या एकटीचे विचार करून मी त्याले का तुम्हाला? काय डोंबल्याचं हित पण तू मला एक सांग. तू धवलला का फोन केला? मग काय दादाला करू फोन? करू दिला. दादा काय काढला काढला ट्रकचा इकडे काही संबंध नाही तेवढं मला कळतं. कळलं? एक मिनिट रेणुका, एक मिनिट तू गप्प बस. तू मध्ये बोलू नको, लगेच तिची बाजू घ्यायची काही गरज नाही. कळलं ना? घेऊ देत तिला बाजू. एक मिनिट, तू कशाला डोकं चालवते ग स्वतःच दर वेळेला? ऍटलीस्ट मला डोकं आहे चालवायला. हो का? म्हणजे काय मला डोकं नाहीये असं? एक्झॅक्टली नाहीये. एक मिनिट जरा गप्प बसा, काहीतरी करायला हवं. साधा मॅडम ना कळलं ना, तर वाट लागेल आपली. काय करायचं ते ठरवा आधी. करेक्ट आहे, करेक्ट आहे तुझं. परी परी कुठलं बटन बंद केलं होतं? आठव, लवकर आठव. आठवत नाहीये. हो बाजूला चल. कुठलं रेणुका हे? हो हेच करू. ऑन कर, कर बाप्पाचं नाव घे आणि ऑन कर. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू थँक्यू बाप्पा. लाईट आले आणि ते मॅडम यायच्यात. चला जाऊयात आता. चल चल. काय चाललंय, काय चाललंय, काय काय? नाही मॅडम, सॉरी. आम्ही ते ऍक्च्युली गॅग करत होतो. काय कशा घाबरला सगळं? बोल, तुझी आयडिया सक्सेसफुल झाली. गप्पा बस. ठीक आहे, वेळ आहे का गॅग करायची? शॉक लागून काही झालं असतं म्हणजे? नाही नाही मॅडम, ही काही सांगते. आम्ही काही गॅग वगैरे करत नव्हतो. ते ऍक्च्युली मॅडम, फक्त आमच्याच रूम मधले लाईट्स गेले म्हणून आम्ही जरा हे फ्यूज वगैरे चेक करायला आलो होतो बस. अगं पण कशाला? मला सांगायचं होतं ना, मी लगेच बोलवलं असं इलेक्ट्रिशियनला. आता एवढ्या रात्री कोणी मिळणार पण नाही रिपेअर करायला. तुम्ही मुली पण ना,
सॉरी मैडम. सॉरी काय सॉरी. ठीक आहे, आजची रात्र तुम्ही माझ्या रूम वर चला. नाही नको मॅडम, आम्ही होऊ आमच्या रूम मध्ये ऍडजस्ट. नाही नको, आपल्या रूम वर बनू आली तर. रेणुका, आपण होऊ आपल्या रूम मध्ये ऍडजस्ट. काय झालं मला सांगाल का काय ते? काहीच नाही काहीच नाही काही नाही काही नाही. नक्की? हो हो हो, आम्ही आमच्याच रूम वर होऊ ऍडजस्ट. नाही तर चला माझ्या रूम वर. नाही मॅडम, कसे ना तुम्हाला तसदी. ठीक आहे मग जा आता लवकर. हो हो, गुड नाईट. बाय मॅडम, गुड नाईट. माझा सिक्स्थ सेन्स सांगतोय बनू इथेच कुठेतरी आहे. काय रेणुका, हा मार्च महिना आहे ना? हो हो हो. बनूचा वाढदिवस मार्च महिन्यातच असायचा. काय सांगतेस? हो मग, बनूला गोड खायला खूप आवडायचं. मग ती काय करायची माहितीये? लोकांच्या घरात घुसायची आणि त्यांच्या घरातलं गूळ साखर लाडू असं सगळं गोड तोड खाऊन फस्त करायची. काय सांगतेस बरी? हे तर काहीच नाही. ती गेल्यावर लोक रात्री घराबाहेर वाटीत गूळ ठेवायचे आणि सकाळपर्यंत तो गूळ फसतवायचा. काय सांगतेस बरी तू? खरं सांगतेस ना रेणुका? मी काय खोट सांगणार आहे का? मला तर आता अगदीच वाटतंय कि बनू नक्की इथेच कुठेतरी आहे. बापरे, कारण तुला गोड खूप आवडत ना. आमची मिठाई वाली के परी. पण बनू बनू आली आहे आपल्याला कसं कळणार? कसं म्हणजे? बनू अंगात शिरते. मला मिठाई खूप आवडते. आता मी डोळ्यांनी मेणबत्ती डोळ्यात बघ, तुला बनू दिसेल. झाली झाली झाली. अरे बापरे, रेणुका रेणुका, परीच्या अंगात खरंच बनू आले बहुतेक. परीला वाचवला पाहिजे, वाचवलं पाहिजे. काय करायचं काय करूया आपण? ना आपण एक काम करूया, आपण बनूला ना मेणबत्तीचा चटका देऊया, परीला वाचूया. हा मी रेणुकाची मजा घेते. बघितलं परी? सॉरी परी, तू काय चाललंय? गप्प बसा, किती आडवड आहे, किती काळू घ्यायला. बर बर, ऐका ऐका, आपण बसूया इकडे. चला चला चला, बोलू नकोस तू माझ्याशी. गप्प बस. सॉरी रेणुका, गप्प बस तू. ए गप्प बसा रे, काय कलकलाट आहे? किती दिवसांनी असं एकदम शांत वाटतंय, जरा मजा घ्या ना शांततेची. पण मला नाही आवडत असली अंधारातली शांतता. बोलली
पण मला ना असं छान रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर आवडतो. हो बाबा, तुम्ही काय मोठी माणसं, तुम्हाला असंच आवडणार. आम्हाला काय, फक्त लाईट वगैरे गेली कीच काय ते कॅन्डल लाईट डिनरची मजा. हो की नाही रेणू? रडली, परत रडली. नाही ग, गंमत करते. हे नाही यार, पण खरंच म्हणजे नाशिकला वगैरे कधी लाईट गेली ना की मी आई आणि निहार तिघ जण मस्त अंगणात गप्पा मारत बसायचो. असं छान चांदणं पडलेलं असायचं आणि आमच्या गप्पा रात्रभर रंगायच्या. रात्रभर? हो मग. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही एकदा गप्पा मारायला लागलो ना की मग बाबांचा विषय निघायचा. आम्ही ना एकमेकांना बाबांच्या सगळ्या आठवणी सांगत बसायचो आणि त्या सांगण्यात इतकं रंगून जायचो ना, इतकं रंगून जायचो की आम्ही तिघ नाही चौघ जण गप्पा मारत असायचो असं वाटायचं. बाबा असे अलगद बाजूला येऊन बसल्याचा भास व्हायचा. तुम्हाला सांगू, त्या रात्री इतकी शांत झोप लागायची ना. आय मिस इट यार. मला पण आज घरचे खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये आमच्या गावी ना कोजागिरी पौर्णिमेला अख्खं गाव जाग असत. आम्ही सगळे छान गप्पा मारतो, एकत्र भजन गातो, जेवतो आणि मग गप्पा मारता मारता मंदिरातच झोपी जातो. खूप छान वाटत. कसलं भारी रे, मला पण असं जगून बघायचंय. परी मग तू ये ना एकदा माझ्या गावी, म्हणजे आपण सगळ्यात जाऊयात माझ्या गावी, मज्जा करूयात. ए हा चालेल चालेल, जाऊ आपण. हे बाय द वे, किती वेळ झाला लाईट गेलेत, अजून कसे नाही आले? बोर होत मला आता आणि त्यात आपल्याच रूमचे गेल्यामुळे असं वैतागायला होतंय. ए हो यार, फक्त आपल्याच रूमचे लाईट्स कसे गेले असतील? आपण घालवली लाईट. काय बोलतो, पण फक्त त्यांच्याच रूमच्या लाईट कशा घालवल्या रे? मग सोप असत, सोप असत. बघ, कुठली वायर ओढायची हे फक्त माहिती पाहिजे बस. मग पूर्ण ऐकून तरी घे मी काय म्हणतो. मग बा, यू आर जिनियस, आय लव्ह यू. तुला माहितीये तुमच्या रूमचं पाणी पण आपणच घालवलंय. अरे तुला काही लाज लज्जा असेल ना, तुझ्याच मुळे आज माझी आंघोळ अर्धवट राहिली. अरे डोळ्यात साबण गेला, चुरचुरले डोळे, मी आंधळा होता होता राहिलो रे. चिमी नाही, चिमी नाही. चुक चुक चुक, आपल्यामुळे नाही, आपल्यामुळे नाही. हाय कमन, हाय कमन. रोहित शिद्दी शिकरे. अरे हे मंग्या, आपल्याला सोडून बसला का? सावकाश रे भाई, या थांबतो. बस बस बस, मी बसतो, मी बसतो. बस बस, आपली जागा, आपली जागा. हे आपले रोहित दादा शिकरे. अच्छा म्हणजे हाच का तो माणूस ज्याच्यामुळे आमच्या खोलीत पाणी गेलं, पाणी खोली यायची, त्याच्याच मुळे माझी अंघोळ अर्धवट राहिली का आज?
माणूस आहे आपल्या अपोजिटचा रूम पार्टनर आहे किरण चक्रदेव. अच्छा हाच तो चक्रम काय तुझ्या तू त्या मुलांसोबत रूम शेअर करतो ना. आता ती मुलं रूम मध्ये काय काय करतात काय काय बोलतात हे सगळं आपल्याला सांगायचं आणि आपण जे काही बोलू ते सगळं करायचं. फक्त एका छोट्याशा आटीवर छोटीशी आट म्हणजे तुम्ही जे बोलाल ते मी सगळं करायला तयार आहे. फक्त एका अशा आटीवर त्या दोघांनी कायमची रूम सोडून दिली पाहिजे. रूम काय हे शहर सोडून जाते चल काही शहाण्या. आजपासून मी तुमचा झालो. तुम्ही दिलेल्या कानफाट्यांची शपथ दादा तुम्ही जे बोलाल मी तेच सगळं करीन. गुड.